नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत। मी तेजस्विनी शर्मा। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली जवळील हरिपूर गावामध्ये रंगला रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचा थरार। 6 किलोमीटरचा थरार केवळ 3:47 पार। रिक्षांच्या शर्यतीचा थरार आज सांगलीतील हरिपूर या ठिकाणी सांगलीकरांना अनुभवायला मिळाला। या रिव्हर्स स्पर्धेमध्ये गल्लीबोळातून धूम स्टाईलने धावणारे रिक्षा पाहून अंगावर शहारे उभे राहत होते। यावेळी सांगलीच्या रिक्षा चालकानं या थरारक स्पर्धेमध्ये 6 किलोमीटरचं अंतर केवळ 3:47 पार करत विजेतेपद पटकावलं। सांगली नजीकच्या हरिपूर गावात आज संगमेश्वर नाताळ यात्रेनिमित्त रिव्हर्स रिक्षा स्पर्धांचं आयोजन केलं होतं। यासाठी सांगली जिल्ह्यात सुमारे 12 रिक्षा स्पर्धकांनी या रिव्हर्स रिक्षा स्पर्धेत सहभाग घेतला होता। रिव्हर्स रिक्षा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या रिक्षांना वेगळ्या पद्धतीने मॉडिफाय करण्यात आले होते। कमीत कमी वेळात अवघड वळणे आणि तेही गल्लीबोळातून रिव्हर्स रिक्षा पळवून ही स्पर्धा जिंकण्याचे आव्हान होते। सुमारे 80 स्पीडने या रिक्षा उलट्या दिशेने धावत होत्या। अत्यंत थरारक अशा या स्पर्धा पाहताना उपस्थितांच्या अंगावर यावेळी शहारे उभे राहिले। अत्यंत अटीतटीच्या या थरारक स्पर्धेत शशिकांत पाटील या सांगलीच्या रिक्षाचालकाने अवघड वळणाचे 6 किलोमीटरचे अंतर फक्त 3:47 पार करून विजेते पटकावले। सांगली जिल्ह्यात भरपूर ठिकाणी रेस होत्या रिक्षाच्या। पहिला नंबर आलेला आहे। 23 वर्ष झाले सगळीकडे, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे सगळीकडे। हे या यात्रेचं प्रमुख आकर्षण आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये या रिव्हर्स रिक्षा हरिपूरच्या या स्पर्धेचं या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अट्रॅक्शन राहिलेलं आहे। प्रत्येक वर्षी गेली 7-8 वर्ष झाली, सातत्यानं या ठिकाणी आम्ही रिव्हर्स रिक्षाचं या ठिकाणी आयोजन या यात्रेच्या माध्यमातून करतो आहे। अतिशय थरार या ठिकाणी या यात्रे स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला अनुभवायला मिळाला। या स्पर्धेमध्ये जवळजवळ 12 स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि जवळजवळ 5.5-6 किलोमीटरचं अंतर रिव्हर्समध्ये त्यांनी जवळजवळ 3:45-3:30 पार केलं आहे। आणि अतिशय बघण्यासारख्या अशा या स्पर्धा या ठिकाणी असतात। या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातनं जवळजवळ 20,000 लोक या ठिकाणी या रिक्षाच्या स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी या हरिपूरमध्ये येत आहेत।